नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी विदुला परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये. तर काल मी एक पोस्ट टाकलेली आणि त्यावर तुम्हाला सगळ्यांना विचारलेले तुमचे प्रश्न, ज्याची उत्तरं मी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. आणि सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला आहे भरभरून, त्याबद्दल खरोखर खूप मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. आणि हेच तुमचं प्रेम आणि पाठिंबा जो आहे, हा मला सतत नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणायला प्रोत्साहित करत असतो, आणि ज्याच्यामुळे मला खरोखर खूप उत्साह मिळतो. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी खरोखर अगदी मनापासून धन्यवाद मानते. आणि आतापर्यंत मी जेही व्हिडिओ अपलोड करत होते ना, तर त्या प्रत्येक व्हिडिओखाली मला कोणाचा तरी एखादा प्रश्न असायचाच की ताई, आम्हाला अमेरिकेला यायचं आहे, अमेरिकेत जॉब हवा आहे, तर तो कसा मिळवायचा, साधारण अमेरिकेत येण्यासाठी किती खर्च येत असतो, आणि तिकडे शिक्षणाचा खर्च किती आहे, आणि तो कसा मॅनेज करायचा, असे हे सगळे तुमच्या सगळ्यांचे प्रश्न होते. आणि मग मी विचार केला की प्रत्येकाला सेपरेट कमेंट करून सेपरेट रिप्लाय करण्यापेक्षा आपण एक छान व्हिडिओ बनवूया, आणि ज्याच्या माध्यमातून जेही इच्छुक आहेत अमेरिकेला येण्यासाठी, अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी, त्यांना कदाचित फायदा होईल. आणि म्हणून हा आपला आजचा खास व्हिडिओ. प्रत्येकाचे आपापले असे स्वप्न असतात, आणि प्रत्येक जण धडपड करत असतो ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि त्यातलंच एक स्वप्न आहे ते म्हणजे अमेरिकेत येण्याचं. आणि बऱ्याच जणांना अमेरिकेत यायचं असतं, इथे नक्की सगळं कसं आहे हे जाणून घ्यायचं असतं. आणि बऱ्याच जणांचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, आणि ते तिथल्या गप्पा सांगत असतात, गोष्टी सांगत असतात, आणि त्यामुळे आम्हालाही तिथे जायचं आहे, हे स्वतः अनुभवायचं आहे असं त्यांना वाटत असतं. तर हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो असं मी आशा करते. अमेरिकेत यायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथला विजा. तर विजा नसेल, अमेरिकेतला वर्क विजा नसेल, तर अमेरिकेत तुम्ही जॉब नाही करू शकत. एक विजा म्हणजे इथलं लायसन्स असतं तुम्हाला अमेरिकेत जॉब करण्यासाठी. तर जर तुम्ही भारतातून इकडे येण्यासाठी उत्सुक असाल, तर तुम्हाला दोन प्रकारचे इथे ऑप्शन्स असतात. एक तर तुमची कंपनी, म्हणजे तुम्ही ऑलरेडी जर एखाद्या कंपनीत जॉब करत असणार, तर तुमची कंपनी तुम्हाला तो विजा स्पॉन्सर करत असते अमेरिकेत येण्यासाठी. आणि सेकंड ऑप्शन म्हणजे तुम्ही ते स्टुडंट म्हणून येऊ शकतात. तर स्टुडंट व्हिजावर अमेरिकेत यायचं कसं? त्यासाठी तुम्हाला जर इथे बॅचलर्स करायचं असेल, म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, तर प्रत्येक कोर्ससाठी एक इथे एंट्रन्स एक्झाम असते, म्हणजे त्या कोर्सच्या इक्विव्हॅलंट एक्झाम तुम्हाला इथे द्यावी लागते. तर समजा तुम्हाला MBAसाठी यायचं असेल तर इथे GMAT असते, किंवा MSसाठी यायचं असेल तर इथे GRE, TOEFL वगैरे अशा एक्झाम्स असतात. आणि ह्या प्रत्येक एक्झाम्सचा जो स्कोर असतो ना, तर तो 3 ते 4 वर्ष किंवा 5 वर्षापर्यंत मर्यादित असतो. तर त्या 5 वर्षामध्ये तुम्ही कधीही ॲडमिशन घेऊ शकतात. तर जेव्हा आपण ह्या सगळ्या टेस्टसाठी अप्लाय करत असतो आणि तो फॉर्म जेव्हा आपण भरतो, तर त्या फॉर्ममध्ये एक विशिष्ट कॉलम असतो. त्या कॉलममध्ये आपल्याला 5 कॉलेजेसची नावं द्यायची असतात जिथे आपल्याला ॲडमिशन घ्यायला आवडेल अमेरिकेतल्या. तर ते 5 कॉलेजेसची नावं दिल्यानंतर, तुम्ही परीक्षा देऊन झाल्यानंतर जेव्हा आपला रिझल्ट येतो, आणि प्रत्येक कॉलेजचा एक क्रायटेरिया असतो, म्हणजे त्या एक्झाममध्ये तुम्हाला विशिष्ट मार्क्स मिळाले तर ते कॉलेज तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असतं. तर प्रत्येक कॉलेजला, तर तुम्ही जो फॉर्म भरलेला असतो त्यात नावं जी दिलेली असतात, ती सगळी तुमची नावं आणि स्कोर त्या कॉलेजकडे जातो. आणि जर त्या कॉलेजला वाटलं की तुम्हाला छान स्कोर आहे, त्यांच्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही फिट बसत असाल, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात पुढच्या ॲडमिशनच्या प्रोसेससाठी. आणि जर तुम्हाला नाही मिळाले चांगले मार्क्स, तर तुम्ही दुसऱ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा ट्राय करू शकतात, किंवा परत एकदा परीक्षा देऊन परत एकदा ट्राय करू शकता. आता ही सगळी प्रोसेस कशी असते, इथे स्टुडंट म्हणून आल्यानंतरचं जीवन कसं असतं, किंवा इथे जॉब करतानाचं सगळं पुढचं सगळं कसं असतं, हे तुम्हाला अजून माझ्यापेक्षा नीट सांगू शकेल तो म्हणजे आहे श्रीधर. तर कारण तो इथे स्वतः शिकला आहे, त्याचं बॅचलर्स कम्प्लीट झाल्यानंतर तो इथल्या टेम्पल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी मास्टर्स केलं आहे, आणि तो तुम्हाला सगळं सांगू शकतो इथलं स्टुडंट लाईफ कसं असतं, काय असतं. त्याच्यामुळे मी त्याला तर सांगते की तो पुढचे प्रश्न सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला त्याला बोलवते. येस, तर मी तुम्हाला थोडक्यात माझी जर्नी सांगतो इथे येण्याची.
मित्रांनी सांगितलंच आहे जी आर ई आणि जी मॅट तुम्हाला द्यायला लागते, एम एस किंवा एम बी ए करणार असाल तुम्ही यू एसमधून तर. तर मी 2008 साली जी आर ई दिली. इंडियामध्ये तुम्ही वेगवेगळ्या सेंटर्स असतात, मुंबई म्हणा, चेन्नई म्हणा, हैदराबाद म्हणा, दिल्ली म्हणा, तिकडून तुम्ही जी आर ई देता. आणि मी 2008 साली दिली, माझा स्कोर आला, त्याप्रमाणे मी ॲप्लिकेशन्स केले. प्रत्येक युनिवर्सिटीचं ॲप्लिकेशन प्रोसेस असतं, त्यानुसार तुम्ही फी, त्यांची ॲप्लिकेशन फीज असती ती भरायची असते, त्यांचे डॉक्युमेंट्स जे रिक्वायर्ड असतात ते भरायचे असतात. तर तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करणार आहात ऑब्व्हियसली ती सगळी माहिती तुम्हाला मिळेलच त्या युनिव्हर्सिटीच्या वेब पोर्टलवर. तर मी ती सगळी माहिती भरली आणि मी एक 5 युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय केलं होतं आणि मला त्यातल्या 3 युनिव्हर्सिटीजमधून कॉल आला आणि मी ठरवलं की मी फिलाडेल्फियाच्या टेम्पल युनिव्हर्सिटीमधून एम एस इन मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम्स करीन. मी जेव्हा इथे टोफेल दिली आणि जी आर ई दिली तेव्हा मात्र मी इथे मिनेसोटामध्ये आम्ही असायचो आधी, तेव्हा मी मिनेसोटामधून दिलेली. तर साधारण फॉर्मॅट सेम असतो, तुम्ही अमेरिकेमधून द्या किंवा भारतातून द्या, परीक्षेचं स्वरूप हे साधारण सारखंच असतं, इथे सुद्धा सेम प्रोसेस असते. जेव्हा तुझी इथे ॲडमिशन झाली तेव्हा मग काय होतं, तुझ्या मनातली स्थिती काय होती, तू खुश होतास, एक्सायटेड होतास, आणि इथे येण्यापूर्वी तू कशी तयारी करून आलास? आय मीन स्वाभाविक मी खुश होतो, कारण की एम एस करायला यायचं होतं, पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. तर इथे येण्याच्या आधी ऑलरेडी इथे या युनिव्हर्सिटीजमध्ये जे जे स्टुडंट शिकत होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, त्यांना विचारून घेणं, इथं राहण्याचा खर्च, राहण्याच्या सोयी कशा असतात, दैनंदिन त्यांचं जो दिनक्रम आहे तो जाणून घ्यायचा. तर कॉन्टॅक्ट केला कसा, तर या सगळ्या युनिव्हर्सिटीजचं पेज असतं ऑब्व्हियसली, फेसबुकवर म्हणा, त्यांचा ग्रुप असतो, तर तुम्ही त्याच्यावर जाऊन डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तिला त्या पेजचा ॲडमिन असतो, तो तुम्हाला ॲड करतो. आणि तुम्ही ज्या विषयामध्ये जो कोर्स निवडला आहे त्या कोर्सशी निगडीत ग्रुप असतो, तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथे इथल्या युनिव्हर्सिटीजची खूप चांगली गोष्ट म्हणजे इथे जे भारतातून येणारे किंवा जे परप्रांतीय असतात त्या प्रत्येकाचे आपले कम्युनिटी ग्रुप्स पण असतात. तर तुम्ही भारतीय असाल किंवा दुसऱ्या देशातले असाल तर प्रत्येकाचे एक आपले ग्रुप असतात, प्रत्येकजण आपापल्या तिथे अडचणी मांडत असतं आणि मग त्यांचा एक प्रमुख असतो त्या ग्रुपचा जो युनिव्हर्सिटीच्या कम्युनिटीशी रिलेटेड असतो. मग ते स्टुडंट कम्युनिटी असते, स्टुडंट ग्रुप असतो, तर तो त्या संचालकांशी कॉन्टॅक्ट करून आपले ते क्वेश्चन्स त्यांना सांगत असतो आणि मग युनिव्हर्सिटी त्याच्यावर आपल्या अडचणी, आपण कुठल्या अडचणी ते फेस करतो आहे आणि त्याच्यावर कशा पद्धतीने ते दूर करता येतील याच्यावर एक सतत कार्यरत असतात ते. आणि त्यांच्याकडे ही गोष्ट खूप इथे सुंदर आहे, प्रत्येकाला आपले विचार मांडण्याची मुभा असते. आणि इथे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये कल्चरल प्रोग्रामसुद्धा होत असतात, म्हणजे आपल्या देशातलं आपलं कल्चर आपण इथे दाखवू शकतो त्यांना, त्याच्यामुळे अशी फिलिंग पण येत नाही आपण दुसऱ्या देशात आलो आहोत. सगळ्यांना इथे छान मजा असते आणि आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या देशातल्या गोष्टी छान छान शिकायला मिळत असतात. जेव्हा आपण, तुम्हाला हाही एक प्रश्न येईल की आपल्याकडे भारतात सगळ्यांचा जो पगार असतो तो रुपयांमध्ये असतो, राईट, आणि जेव्हा आपण अमेरिकेत येतो तर डॉलरमध्ये हे कसं परवडेल? म्हणजे जो सर्वसामान्य असतो मनुष्य ज्याला अमेरिकेत येण्याचं स्वप्न असतं, शिकायचं स्वप्न असतं, तर त्याच्यासाठी इथे फायनान्शियली आपण कसं मॅनेज करू शकतो? तर येस, तुम्ही जेव्हा इथे येता युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला, 2 वर्षाचा कोर्स असतो ऑब्व्हियसली, प्रत्येक युनिव्हर्सिटी एक ठराविक फीज असते. तर प्रत्येकाला ऑब्व्हियसली लोन काढायला लागतं, कारण की तुम्ही जेव्हा विजासाठी अप्लाय करता तेव्हा लोन तुम्ही हे काढले हे एक पुरावा, एक डॉक्युमेंट दाखवायला लागतं विजा इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये. तर पहिली गोष्ट म्हणजे ऑब्व्हियसली लोन काढणं. दुसरी गोष्ट, बरेच जण इथं करंट युनिव्हर्सिटीमध्ये जे प्रोफेसर्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करतात. त्यांना का कॉन्टॅक्ट करायचा? इथे असिस्टंटशिप ही पद्धत असते. तर 3 प्रकारच्या असिस्टंटशिप्स असतात, ग्रॅज्युएट असिस्टंटशिप, टीचिंग असिस्टंटशिप आणि रिसर्च असिस्टंटशिप. तर या प्रोफेसर्सना कॉन्टॅक्ट करून, या प्रोफेसर्सकडे ग्रांट दिली असते. ग्रांट म्हणजे काय? युनिव्हर्सिटीजनी एक ठराविक रक्कम या प्रोफेसर्सना दिलेली असते त्यांचा रिसर्च पुढे ठेवण्यासाठी. तर प्रत्येक प्रोफेसर ही ग्रांट कशी वापरावी हे ठरवत असतं आणि त्यानुसार ते काही स्टुडंट्सना हायर करू शकतात. म्हणजे थोडक्यात, कोणताही प्रोफेसर तुम्हाला हायर करेल आणि त्या मोबदल्यात तुम्ही त्या प्रोफेसरला मदत करायची त्याच्या रिसर्चमध्ये, तो ज्या फील्डमध्ये रिसर्च करतो त्याच्यात मदत करायची आणि त्या मोबदल्यात तुम्हाला एक स्टायपंड मिळतं किंवा पगार म्हणू शकता तुम्ही, स्कॉलरशिप सारखं. आणि त्या स्कॉलरशिपच्या अंडर
युनिव्हर्सिटी तुमचा पूर्ण जो फीज आहे 2 वर्षाची ती माफ करतं, ती भरते. तर ही एक दुसरी हे झाली. शिवाय तुम्हाला स्कॉलरशिप मला युनिव्हर्सिटी तुम्हाला मंथली सॅलरी पण देते, अलाउन्स म्हणा. तर त्या अलाउन्सचा उपयोग म्हणजे तुम्ही जो खर्च तुमचा होणार असेल दैनंदिन जीवनात शिकत असताना तो त्यासाठी वापरू शकता. आणि अजून एक ऑप्शन म्हणजे तुम्ही इथे पार्ट टाइम जॉब सुद्धा करू शकता. तर इथे पार्ट टाइम जॉब करायला स्टुडंट्सला भरपूर स्कोप आहेत आणि इथे कॉलेजचं स्केड्यूल तसं खूप सोयीचं आहे. आपण आपल्या पद्धतीने आपल्याला हवे तेवढे कोर्स सेमिस्टरला घेऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी स्वतःसाठी वेळ इथे मिळत असतो. आणि कॉलेजचा एकदा टाइम संपला की तुम्ही मग पार्ट टाइम जॉब करू शकता, ज्यामध्ये तुम्ही इथे आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो ना तर बऱ्याच वेळा सगळे स्टुडंट्सच असतात, आपण कुठेही जातो तिथे. तर हे सगळे जे स्टुडंट्स असतात तर यांना पार्ट टाइम जॉब थ्रू ते त्यांचे फीज कव्हर करत असतात. शिवाय त्यांचं इथलं जे रेंट असतं अपार्टमेंटचं म्हणा किंवा कुठल्याही त्यांच्या ज्या एक्सपेन्सेस असतात ते त्या माफ करता येतात. आणि इथे असं हे अजिबात नाही आहे तुम्ही कुठला जॉब करतात, तुम्ही वेटरचाही जॉब करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्टचाही जॉब करू शकतात. आणि इथे प्रत्येक पेशाला तेवढंच महत्त्व आहे. आणि जेव्हा आपण अमेरिकेतून इथे येतो तेव्हा तुम्ही आधीच रिसर्च करू शकता, तुमच्यासोबतचा अजून कोणी तुमचा मित्र मैत्रीण येणार असेल अमेरिके तर तुम्ही दोघं मिळून पार्टनरशिपमध्ये इथे रूम रेंट करू शकतात. किंवा इथे कॉलेजेसचे पण हॉस्टेल्स असतात ज्याला आपण इथे डॉम्स म्हणतो, तर इथे तिथे तुम्ही फी सुद्धा वाचवू शकता आणि तिथे खूप स्वस्त अशा असतं, त्याच्यामुळे पैसे सुद्धा आपले वाचतात. पण इथले टीचर्स जे असतात ते खूप कोऑपरेटिव्ह असतात, म्हणजे आपल्याला काहीही शंका आली काहीही अडचण आली तर ते इथे नेहमी आपल्याला हेल्प करायला तयार असतात, कारण त्यांना माहिती असते की आपण दुसऱ्या देशातून आलो आहोत आणि हे आपल्यासाठी खूप नवीन आहे. त्याच्यामुळे हा माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स मी सांगते. मी जेव्हा इथे ॲडमिशन घेतली तेव्हा मला स्वतःला मी खूप घाबरली होती, अर्थात हा होता मला सगळं गाईड करायला, त्याच्यामुळे मला एवढा प्रॉब्लेम आला नाही. पण जेव्हा आपण ॲक्च्युअल कॉलेजमध्ये शिकतो तेव्हा वेगवेगळ्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर अशा ह्या समस्या तुम्हाला वाटत असतील की अरे आपण तिथे फॅमिलीपासून लांब जातो, मग आपल्याला तिथे घरी जवळ असलं की आपण पटकन आपल्या आईला कॉल करतो, बाबांना कॉल करतो किंवा मित्राला कॉल करतो की अरे असं असं झालं आहे, तर अमेरिकेमध्ये ही गोष्ट ह्या गोष्टीचा आय डोंट थिंक तुम्ही इतका विचार करायला लागेल. इथे खूप सगळेजण हेल्पफुल असतात, प्रत्येकजण आपल्याला मदतीला नेहमी तयार असतं. आणि झाला मुद्दा भाषेचा तर त्यांना माहीत असतं की आपली ही फर्स्ट लँग्वेज नाही आहे, सो ते आपल्याला तेवढं अंडरस्टँडिंग त्यांच्यात असतं आणि ते आपल्याला असं जाणू देत. ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नेहमी रेडी असतात आणि तुम्हाला जर कळालं नाही तर ते 3 वेळा 4 वेळा तीच गोष्ट रिपीट करून सांगतात सुद्धा. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर मला होईल का, माझ्याकडनं मॅनेज होईल का, हा अर्थात प्रश्न विचार करण्यासारखा अजिबात नाही आहे. आणि राहिला मुद्दा जर डिग्री कम्प्लीट झाला, आता आपण तू सांगितलंस की डिग्री करताना आपण कसं आपल्या फीचं एक्सपेन्सेस करू शकतो, पण जॉब लागल्या डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर मग कसं पुढे? राईट. तर तुम्ही जेव्हा डिग्री घेत असता तेव्हा तुम्हाला एक ऑप्शन असतं समर इंटर्नशिपचा. 6-6 महिन्याचं सेमेस्टर असतं, ते सेमेस्टर संपलं की तुम्हाला ब्रेक मिळतो. त्या ब्रेकमध्ये तुम्ही ठरवायचं तुम्ही काय करायचं. काही जण जॉब दुसरीकडे बघतात. समर जेव्हा येतो तेव्हा इथं इंटर्नशिपचं एक ऑप्शन असतं. तर मला वाटतं ती सगळ्यात चांगली संधी आहे तुम्हाला कुठलाही जॉब मिळवण्यासाठी, कारण की इंटर्नशिप म्हणजे काय तर या ज्या मोठमोठ्या कंपनीज आहेत, गुगल म्हणा, ॲपल म्हणा, ॲमेझॉन म्हणा, त्या ते इंटर्नशिपसाठी ॲप्लिकेशन देत असतात आणि तुम्ही अप्लाय करायचं. तुम्ही रेग्युलर जॉबचं अप्लाय करत असतात, ॲप्लिकेशन द्यायचं असतं आणि बेस्ड ऑन तुमचं क्वालिफिकेशन ते तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवतात. तर बऱ्याच जणांना जेव्हा इंटर्नशिप मिळते त्यांना तुम्ही जर चांगलं परफॉर्म केलं तर ते हीच कंपनी तुम्हाला मग पुढे फुल टाईम कंटिन्यू करते. येस. सो हा एक ऑप्शन आहे. समजा तुम्हाला इंटर्नशिप थ्रू फुल टाईम ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही तर दुसरं ऑप्शन आहे तुमचं जेव्हा तुम्ही डिग्री कम्प्लीट करता तेव्हा नॉर्मल ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करून बरेच जणं जॉब शोधत असतात. तर आता US कॅम्पस इंटरव्ह्यू सारखा हा पद्धत नाही आहे किंवा प्रकार नाही. तर इथे करिअर फेअर म्हणून आहे. करिअर फेअर म्हणजे काय तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचं एक फेअर असतं, इव्हेंट असतो जो ऑर्गनाईज करतात ते, आणि त्यात सगळ्या हे वेगवेगळ्या कंपनीज येतात, परत गुगल, ॲमेझॉन, ॲपलसारख्या मोठमोठ्या कंपनीज किंवा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये असाल तर इंजिनिअरिंग रिलेटेड कंपनीज, तर ह्या प्रत्येक कंपनीचं एक बूथ असतं त्या इव्हेंटमध्ये आणि या तुम्ही बूथला व्हिजिट करायचं, त्यांना
प्रत्यक्षात भेटायचं. या करिअर फेअरचा एक फायदा म्हणजे आपण डायरेक्टली त्या कंपनीतल्या लोकांशी कॉन्टॅक्ट करू शकतो, आपले प्रश्न जे असतात ते आपण त्यांना विचारू शकतो. काही वेळा असं होतं, आपण जेव्हा ऑनलाईन अप्लाय करतो तेव्हा ऑनलाईनच आपण ट्राय करत असतो त्या कंपनीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी, किंवा आपण रिव्ह्यूज बघत असतो त्याचे, पास्ट एम्प्लॉईजचं त्या कंपनीबद्दल काय मत आहे आपण ते ऑनलाईन जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे करिअर फेअरचं एक सगळ्यात चांगला फायदा म्हणजे आपण डायरेक्टली तिथल्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना विचारू शकतो की तुमच्या कंपनीमध्ये साधारण कसं वातावरण आहे, कल्चर कसं आहे, आणि त्यांच्या बोलण्यावरनं आपल्याला साधारण अंदाज येत असतो आणि मग तुम्हाला त्यावरून मदत होते तुम्ही पुढे जायचं का नाही त्या कंपनीमध्ये, ट्राय करायचं का नाही ह्या गोष्टीसाठी. आणि मी स्वतः 2 वर्षापूर्वी करिअर फेअरमध्ये व्हॉलंटिअर केलं होतं. तर या करिअर फेअरमध्ये तुला म्हणायचं तसं प्रत्येक जण आपल्या कंपनीला रिप्रेझेंट करत असतो आणि मेन मुद्दा या करिअर फेअरचा तुम्ही जाऊन प्रत्यक्षात त्यांना भेटायचं आणि त्यांना जर तुमची प्रोफाईल आवडली तर काही जण काही कंपनीज तुम्हाला पुढच्या इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला डेट सांगतात, भेटायला सांगतात, किंवा काही जणांना अगदीच खूप प्रोफाईल आवडली तर तिथेच इंटरव्ह्यू घेतात. सो ही खूप चांगली संधी असते स्टुडंटना जॉब मध्ये. आणि हा आता झाला सगळा F1 व्हिसा, आणि त्याच्यानंतर F1 व्हिसानंतर डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर आणि त्या व्हिसावर आपल्याला इथे 90 दिवस राहता येतं आणि त्या दिवसाच्या स्पॅनमध्ये आपल्याला इथे जॉब शोधावा लागतो. आणि त्या तुम्हाला अर्थात तुम्हाला जॉब मिळाला तर तुम्ही अशी कंपनी शोधतात की जिथे तुम्हाला H1 म्हणजे इथं वर्क व्हिसा ते स्पॉन्सर करतील. आणि एकदा तुमचा स्पॉन्सर झाला H1 व्हिसा म्हणजे इथला वर्क व्हिसा, तर तुम्ही इथे कंटिन्यू करू शकतात अमेरिकेत राहणं. पण जर त्या 90 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला इथे जॉब मिळवता आला नाही तर तुमचा तो व्हिसा एक्सपायर होत असतो आणि मग तुम्हाला तुमच्या देशामध्ये परत जावं लागतं आणि मग परत तुम्ही जॉबसाठी तिकडनं अप्लाय करू शकतात. पण म्हणजे भारतातून अप्लाय करतात तर बऱ्याच वेळा असं होतं फक्त 5% कंपनीज अशा असतात ज्या H1 व्हिसा स्पॉन्सर करायला तयार असतात, कारण त्यांना इथले लोकल अमेरिकन्स किंवा इथले लोकलच एम्प्लॉईज एवढे मिळत असतात की ते बाहेर जाऊन तेवढा चान्स घ्यायला तयार होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडच्या ज्या बायका असतात, मुली असतात, लग्न करून अमेरिकेला येतात, ज्यांचे नवरे ऑलरेडी ते सेटल असतात किंवा बायका सेटल असतात, H1 व्हिसावर छानपैकी जॉब करत असतात, पण यांच्याकडे H4 असतो म्हणजे डिपेंडंट व्हिसा असतो, त्यांना जॉब करता येत नाही त्या व्हिसावर, कारण इथे जॉबसाठी H1 व्हिसा लागतो. तर तो जो नसल्यामुळे त्या बिचाऱ्या घरीच थांबतात आणि मग त्यांचं करिअर घरी बसल्या बसल्याच त्यांना करिअर करता येत नाही. तर अशा सगळ्या महिलांसाठी इथे ओबामांनी EAD सुरू केलं, म्हणजे ऑथोरायझेशन टू वर्क असतं इथे अमेरिकेचं एक कार्ड. तर त्या थ्रू त्या सगळ्या बायका इथे EAD वर जॉब करू शकतात आणि ही खूप छान त्यांनी लॉ सुरू केला. आणि आज बरेच जण म्हणजे जे बाहेरच्या देशातले आले आहेत अशा बऱ्याच बायका आपल्या भारतीय बायका इथे जॉब करतायत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. जणांना आता हा सुद्धा प्रश्न असेल की आमचं ऑलरेडी सगळं शिक्षण झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे आणि आता आम्हाला फक्त तिथे जॉबला यायचं आहे, तर काय करावं लागेल. तर जॉबला येण्यासाठी इथे तुम्ही आधी गुगलवर सगळा रिसर्च करू शकतात की तुमच्याकडे जी डिग्री आहे ती इथल्या डिग्रीच्या इक्विव्हॅलंट आहे का, कारण बऱ्याच वेळा असं होतं अगदी MBBS BDS करणारे लोकंसुद्धा इथे येऊन जॉब करू शकत नाही कारण त्यांच्याकडे तेवढी इक्विव्हॅलंट डिग्री नसते. तर अशा वेळी काय करतात ते, तर इथला सर्टिफिकेशन कोर्स त्यांना करावा लागतो, डिप्लोमा म्हणतात त्याला इकडे, तर तो साधारण 6 महिन्याचा वगैरे असतो. शिवाय जर तुम्ही टीचर्स असाल, आता माझ्याकडे इंडियातली BEd ची डिग्री होती आणि इथे आल्यानंतर मला, मी आता आम्ही फिलाडेल्फियामध्ये राहतो, तर मला PA स्टेटचं एक सर्टिफिकेशन कोर्स करावा लागला, टीचिंग सर्टिफिकेशन. तर असे इथे कोर्सेस असतात आणि मग त्याप्रमाणे आपली डिग्री ते इक्विव्हॅलंट आहे का नाही हे ते जाणून घेण्याचा ट्राय करत असतात, आपले मार्क्स ते बघत असतात आणि जर तुमची डिग्री त्यांना इक्विव्हॅलंट वाटली तर मग तुम्ही इथे जॉब करायला लागतात. शिवाय जर तुम्ही लॉयर असाल तर तुम्हाला इथलं स्टेट सर्टिफिकेशन लागतं, लायसन्स लागतं आणि ते लायसन्स तुम्हाला मिळालं तर तुम्ही मग पुढे आपली प्रॅक्टिस सुरू करू शकता. तर प्रत्येकजण आपल्या डिग्रीप्रमाणे आपलं जे क्षेत्र असेल त्याप्रमाणे रिसर्च करायचा गुगलवर आणि तुमच्या डिग्रीला इथे कुठली डिग्री इक्विव्हॅलंट आहे म्हणजे बरोबरीची आहे ते तुम्ही बघायचं आणि मग त्याप्रमाणे तुमचा इथला सगळा तुम्ही ठरवू शकतात पुढचा प्रवास आपण कसा करायचा. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या तुमचे प्रश्न मी
तर मी अशी आशा करते की तुमच्या बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी इथे कव्हर केली आहेत. आणि तरी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा, मला खूप आनंद होईल सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत, ज्यामध्ये मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येणार आहे आणि जो आहे आपला प्रश्न उत्तर स्पेशल एपिसोड. तर लवकरच भेटू त्या भागामध्ये, तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा, काळजी घ्या, धन्यवाद. Every single day.